मालाडच्या मालवणी इथल्या टिपू सुलतान मैदानाचं झाशीची राणी लक्ष्मीबाई मैदानाचं नामकरण करण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या बाजार आणि उद्यान समितीच्या बैठकीत मंजूर झाला. या नामकरणासंदर्भात आयुक्तांच्या अभिप्रायानंतर नामकरणाची पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल. मालाडमधल्या सर्व नगरसेवकांसह शिवसेनेच्या विभाग प्रमुखांनी मैदानाच्या नामकरणासाठी पत्र दिलंय. या मैदानाच्या टिपू सुलतान अशा वादग्रस्त नामकरणावर झालेल्या वादानंतर शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी मैदानात झाशीची राणी लक्ष्मीबाई नाम मैदान असं नामकरणाचा मुद्दा लावून धरला. त्यामुळे मैदानाच्या नामकरणाचा प्रस्ताव आता मंजूर झालेला आहे. स्थानिक आमदार तसंच मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी या मैदानाचं टिपू सुलतान असं नामकरण केलेलं होतं. यावर वादही झाला होता. टिपू सुलतानाच्या नावाला भाजपकडनं तीव्र विरोध झाला होता. मला तर फक्त एकच सांगायचं की या नामकरणाच्या संदर्भात अख्ख्या देशामध्ये लोकांना मूर्ख करायचं काम चालू आहे. किती जे इतिहासमध्ये सगळ्यांच्या मनात आहेत आणि अख्ख्या देशामध्ये कितीतरी अशी नावं आहेत. नवीन गार्डन करा, नवीन प्लेग्राऊंड करा, नवीन काय डेव्हलपमेंट करा, काहीतरी लोकांना नवीन द्या. खेळण्यासाठी मुलांना जागा नाही म्हणून ते ड्रग्समध्ये जातात, काय काय करतात, त्याच्याबद्दल कोण विचार करत नाही. नाव हे नाव ते, अरे टिपू सुलतान हे योद्धा होते, त्यांनी अंग्रेजांबरोबर युद्ध लढलं, त्यांना पराजित करायचं, त्यांनी शेवटचे प्राण गेल्यापर्यंत लढला, हेच इतिहास आहे. लोकांनी काही म्हणा, हे जे एजंट लोक आहेत ते काही करू ते काय फरक पडत नाही. महापौरांशी बातचीत करणार आहे कारण त्यांच्याकडे विचारतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.